नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदाचाळ अनुदान या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे रोजगार हमी मंत्र्यांनी याची माहितीसुद्धा या ठिकाणी एक दिलेली आहे तर क नवीन अनुदान किती मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करायचं आहे शेतकरी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कांदा जळ अनुदान वाढलं असून शेतकरी आता या योजनेचा लाभ घेऊ शकतात जाणून घेऊयात संदर्भात सविस्तर माहिती शेतकरी बांधवांसाठी पीक साठवणूक करणे खूपच महत्त्वाचे असते विशेषतः तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर कांदा करण्यासाठी कांदा जळ असणे खूपच गरजेचे असतं आहे तर अनेक शेतकरी कांदा पिकाचे पीक घेत घेण्याचे इच्छुक असतात परंतु कांदा साठवणुकीसाठी त्यांच्याकडे कांदा जाळ नसल्याने ते कांदा पीक लावू शकत नाहीत परिणामी अशा शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसत असतो त्यामुळे तुम्हाला जर कांदा या कांदा चाळ योजनेचा लाभ मिळाला तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो या संदर्भात शासनाने निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांना कांदा चाळ उपलब्ध नसल्याने ते पीक लगेच विक्रीसाठी काढावे लागते परिणामी त्यांना हवा तो भाव त्या त्या ठिकाणी मिळत नाही आणि आम्ही त्यांना हवा तो भाव त्या ठिकाणी मिळत नाही कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ असेल तर मात्र हवा तो हवा तेव्हा कांदा विक्री त्या ठिकाणी काढता येतो कांदा चाळ उभारण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने अनेक शेतकरी बांधव कांदा चाळ उभारू शकत नाहीत त्यामुळे कांदा चालण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते शासनाकडून मिळत असलेलं अनुदान कांदा चाळ उभारण्यासाठी खूपच कमी असून या अनुदानामध्ये कांदा चाळ बांधकाम करण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे आता कांदाचाळ बांधकाम अनुदान वाढवण्यास आले असून यापुढे कांदा चाळीसाठी एक लाख साठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे साठ बायचाळीस अशा प्रकारचं त्याचं या ठिकाणी अंतर असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या ठिकाणी कांदा चाळीला अर्ज तुम्हाला जर माहीत नसेल कसा करायचा असे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही अर्जसुद्धा कसा करायचा आहे मी तुम्हाला नक्की सांगेल त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून ठेवा तर आजची एवढी एवढंच जय हिंद